लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सर्वांना नमस्कार। आज अपन सर्वजन साई भक्त श्री आधार योजनेचं इथे उद्घाटन झालं असं मी जाहीर करते। आजच्या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे महामंत्री आणि आयटीसीएनचे अध्यक्ष महाराष्ट्राचे आदरणीय सतीश निकमजी, त्याचप्रमाणे माझ्या सहकारी आणि ज्यांच्या इथे सगळ्यात पहिला CCTV कॅमेरे मी लावून दिले, त्या आमच्या नगरसेविकाताई दयंती शेवाळेजी, दुसरे आता रेसमध्ये आहेत आमचे जगन्नाथ जगताप, आणि नक्कीच ते सुद्धा आम्हाला साहेबांसोबत निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आमच्या शारदाताई आमले नव्या मुंबईचे उत्तर भारतीय मोर्चाचे आदरणीय शशी नायरजी, श्रीमंत जगताप आमच्या मंडळाचे अध्यक्षजी, आशा गव्हाणेजी, नीता आंबरेजी, प्रतिभा पवार, संचिता अजुळी, सुलोचना निंबाळकर, दिशा केणी, पुष्पा काळे, आमचे पत्की काका, आमचे दुसरे सिनियर सिटीजन कादरे काका, सगळे नाव नाही घेत, निलेश विलेश सगळे, आणि सूत्रसंचालन करणारे आमचे तरुण तरुणदार कुठे गेले काय झाले काबर तिथे माहिती होतात म्हणजे तुम्ही, आणि सर्व व्यासपीठाची मंडळी समोर उपस्थित सर्व आपण महिला माता भगिनी सगळे ज्येष्ठ नागरिक, आमले साहेबांनी खूप गेल्या 2 वर्षांमध्ये अनेक उपक्रम राबवले आणि त्यात जास्तीत जास्त महिलांसाठी उपक्रम राबवले। यात महिला म्हणून एक महिला विधायक म्हणून मला खूप आनंद होतो की महिला नेहमीच राजकारण असेल, समाजकारण असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे निस्वार्थी आणि मेहनतीने काम करतात, कारण त्यांना माहिती आहे कोणाच्या मागे उभं राहिलं तर ते प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे। ज्यावेळी मी 1995 सतीशजी उभी होती त्यावेळी सगळे पुरुष माझ्या विरोधात होते, पण त्यांच्या बायका सगळ्या माझ्या सोबत होत्या, लय धमाल होती। मला 95 महिलांचा अनुभव आहे आणि आमलेने ते बरोबर हिरलेलं आहे, कोणाला खुश करायचं, आईला आणायचं, महिला हे आमलेनी बरोबर घरी साधलेलं आहे। तर स्त्री शक्ती काय असते की 95 मला माहिती आहे आणि स्त्री प्रामाणिकपणे काम करते हे मी छाती ठोकपणे सांगू शकते, कारण पुरुष काय करतात रात्री पाच रात्री रात्र झाली ना इलेक्शनचे 2 दिवस झाले तर कुठं राजकारण करतात, त्यांना माहिती आहे कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं, मग कोण आपल्या डोक्यावर बसेल, मला तर मी डोक्यावरच बसेल आपल्या, आणि गेली 30 वर्ष मी डोक्यावर बसते हल्ली नाही आहे। मध्यंतरी 2004 मी आमदार झाले आणि 2010 4 वर्ष मी घरी होती, पण 2002 सगळ्यात महाराष्ट्रात पहिली कल्पना आणली बचत गटांची, इथं सुधीर शर्मा आहे त्यांना माहिती आहे, महिला बचत गट 11 वर्ष मी पदपेढी गाठली आणि पदपेढी गाठल्यानंतर महिला बचत चालू केले, कोणाला रिक्षाला लोन, कोणाला मुलांना शिक्षणासाठी लोन, कोणाला एक तर महिला 200 रुपये घेऊन बटाट्याचा व्यवसाय करता करता ती 25,000 लोन घ्यायला लागली, मयेकला घ्यायला लागली, गाडी टाकली, कोणी टेम्पो टाकले, प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर स्वयं उभं राहावं आणि कोणाकडे हात पसरू नये, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी महिला बचत गटाची योजना संपूर्ण महाराष्ट्रात मी राबवली। जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 26 पदपेढ्या बचत गटाच्या मी निर्माण केल्या, त्यावेळी चेन्नईला गेली, चेन्नईमधून 16 महिला घेऊन त्यांना महाराष्ट्रातून निवडक महिला घेऊन त्यांना आम्ही प्रशिक्षण देऊन तिथून आणलं आणि महिला बचत गटाच्या पतसंस्थेचं सुद्धा फेडरेशन केलं, त्याचं ऑफिस पुण्याला होतं, ज्याच्याकडे महिला बचत गट असतील ती व्यक्ती 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही, हे मी सत्य सांगत आहे आपले आणि आबा तुम्हाला, अजून तुम्हाला वेळ आहे, महिलांना सक्षम करा, आज कारण वाटली आधार कार्ड दिलं, आपल्याने खूप चांगलं काम केलं, करोना काळात केलं,
पण आमच्या या माता भगिनी आहेत ना, या कधी विसरणार नाही आमच्या, आणि आम्हा तुमच्या चांगल्या कामाला एवढं लक्षात ठेवा. मी नेहमीच पहिल्यांदा सांगते की कुबड्या देऊन कधीच राजकारण करू नका. पुन्हा ब्रेकिंग न्यूज करेल सुधीर शर्मा काय त्यादिवशी मी असं सहजरित्या बोलली तर 30 वर्षाचा मला अनुभव आहे. मी कुठं भाजपचं नाव पण नाही घेतलं, पण तर बोलली की मला 30 वर्षाचा अनुभव आहे की चांगलं काम करायला लागलं की तिचं बॅनर पोस्टर मधून नाव जातं. इतकं महाराष्ट्रात भाग पडलं मला, सगळीकडे भाजपला घरचा आहे घरचा आहे. मला आता काय आणखी बोलली तर आणखी ब्रेकिंग न्यूज करतील. स्त्री मीडिया आहेच इथे, तर काही काय बोलतात त्याची वाट बघत असतात. पण बाबा रे असं नसतं, जीवनातले अनुभव कधी कधी आमच्या माता भगिनींना सांगण्यासाठीच मला ते बोलवतात. धनंती ताई आहे, त्यांचे मिस्टर संपत शेवाळे 95 पासून माझ्यासोबत काम करतात. धनंती ताईने माझं काम पाहिलेलं आहे. पण पहिल्यांदा एवढंच सांगेन की तुमच्यात खूप मोठ्या प्रमाणात शक्ती आहे, ती ओळखा. तुम्ही मुलाला जन्म देऊ शकता 9 महिने कळा सहन करून, ही केवढी प्रचंड शक्ती आहे तुमच्यामध्ये. मग कशाला कोणाच्या कुबड्या पाहिजेत, आपलं स्वतःचं नाव आपण स्वतः निर्माण केलं पाहिजे, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, स्वतःचा उद्योग करता स्वतः निर्माण केला पाहिजे. भले आज 5 रुपये मिळतील, उद्या 10, उद्या 25-50, हळूहळू धीमे धीमे तळत साचेल. पाऊस बघताना कधी छोटा छोटा पडतो, कधी मोठा मोठा पडतो, पण तळ नदी नाले त्या पावसामुळे भरतात ना. तसंच आपल्या आर्थिक जीवनामध्ये एकदम विचार नाही करायचा लाखाचा आणि हजाराचा, शेचा विचार केला तर मला वाटतं आपलं नक्कीच आर्थिक परिस्थिती आहे. करोना काळामध्ये जी धगमगलेली आहे, मी पांडुरंगाच्या आम्हाला सांगेन की दिवाळीचा चांगला फराळाचा कार्यक्रम एक्झिबिशन घ्या, महिलांचं त्यांना टेबल उपलब्ध करून द्या, त्यांना त्यांनी केलेला फराळ 4 दिवस अगोदर लावायची संधी द्या. अनेक लोक आहेत ते फराळ घेऊन जातील, त्यांच्या महिलांच्या हाताला काम मिळेल. पण त्या आणा चांगल्या साध्या, त्या पेंटिंग करा, मेणबत्त्या बनवा, रांगोळी तयार करा, वेगवेगळी चित्र तयार करा. दिवाळीमध्ये आम्ही खूप काम करायचो, प्रचंड काम, आणि दिवाळी खूप उत्साहाने साजरी करायचो. या कामामध्येच आम्हाला फुरसत मिळायची नाही, पण 8 दिवसापासून आम्ही फराळाला लागायच्या आमच्या महिला सगळ्या, आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचायचा. रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असतील. मी का सांगते की आपल्यानी आज जो कार्यक्रम ठेवलेला महिलांसाठी, आमचे बंधू तुमच्याकडनं नक्कीच खरेदी करतील, तरी बसले. शेवटी पुरुष नसतील आपल्याबरोबर, ती रथाची 2 चाकं आहेत. ती दोन्ही चाकं सबळ असतील तर रथ नक्कीच निश्चित चांगला हातला जातो. त्याच्यामुळे मी माझ्या बंधूंना पण तेवढंच महत्त्व देते, कारण माझे मिस्टर माझ्या मागे नसते तर मी पण इथपर्यंत पोहोचू शकले नसते. शेवटी घरच्यांची पुरुषांची साथ आपल्याला लागतेच, आणि आज हा चांगला कार्यक्रम घेऊन पांडुरंग आमलेनी दाखवून दिलेला आहे. मग अशी तर एक विषय काढला, 500 रुपये महिला बचत गटाला देतात. आपले सर तुम्हाला माहिती नाही, जेव्हा माझ्या 4,000 महिला बचत गटाची पतपेढी बेलापूर शिबिडीपासून ते दिघा ऐरळीपर्यंत आमचे बचत गट होते, मग विष्णुनगर असेल, यादवनगर असेल, भीमनगर असेल, अशा अनेक झोपडपट्टी नगरामध्ये सुद्धा ऐरोळीत माझे महिला बचत गट होते. कालांतराने आमचे महिला बचत गट एवढे प्रमाणात वाढले, त्यांची प्रदर्शनं एक्झिबिशन भरायला लागले. 2000 आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिला बचत गटाचं वाशी रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं. 100 महिलांचे बचत गट आपण तिथे उद्योग त्यांचे लावले ते, कोण कपडे विकत होतं, कोण साड्या विकत होतं, कोण पेटीकोट, कोण ओढण्या, कोण फराळ, इथपर्यंत का कॉम्प्युटर विकण्यापर्यंत तिथे आपले बिझनेस सुरू होते. आणि मग काही लोकांना वाटलं काही बचत गटाच्या माध्यमातून पुढे काय करेल सांगता येत नाही. मग पालिकेमधून एक नवीन योजना सुरू केली की प्रत्येक महिला बचत गटाला 10,000 रुपये, आणि हे 10,000 रुपये मिळायला लागले. महिलांना मोफत कष्ट करण्याची सवय गेली, व्याज भरण्याची सवय गेली. म्हणून महिलांना मोफत काय मिळताना घेऊ नका. मी तुम्हाला सांगते, मोफत आज देतील, उद्या देतील, इलेक्शन पुरती देतील, नंतर तुम्हाला कोणी विचारायला येणार नाही की तुम्ही जेवलात की नाही जेवलात. म्हणून
जे कष्टाचे 2 रुपये आहेत ना त्याची चांगली झोप येते माणसाला. आणि मग 10,000 द्यायला लागले, महिला पळायला लागल्या, बचत गट तिथे तिथे एकीने दुसरीला दुसरी तिसरीला 10,000 मोफत मिळतात. वारासारख्या वारुळासारख्या महिला सगळ्या गायब झाल्या. आणि मग मला ती शेवटी पत्पेढी बंद करायला लागली. 11 वर्ष मी पत्पेढी चालवून 1.30 रुपये फक्त व्याजाचा दर होता 100 रुपयाला. कुठलंही तारण नाही, घर नाही, दागिने नाही, फक्त 1 महिन्याला तुम्ही 10 जणी तारण. अशा पद्धतीने आम्ही पत्पेढी चालवली. पण शेवटी काय झालं, 11 वर्षानंतर निवडणुका आल्या आणि माझे बचत गटच पळाले. म्हणून भगिनीनं मी का सांगते की मोफत दिलेल्या वस्तू ह्या जास्त दिवस टिकाऊ नसतात आणि त्याची किंमत नसते तुम्हाला. आज जर तुम्ही 10 रुपये कमवले ना तर तुम्ही सगळे 2 रुपये बाजूला ठेवते, 8 रुपयेच खर्च करी का? ते तुम्ही कमवले, तुम्ही कष्ट करून कमवले, त्याची किंमत असते तुम्हाला. भगिनीनं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की महिला बचत गटाचा विषय निघाला म्हणून मी बोलते आपले हे, कारण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. महिलांना कष्ट करायला लावा, महिलांना सेवा उपलब्ध करून द्या. मोफत दिलेलं काही टिकत नसतं बहिणींना. थोडा वेळ क्षणी गुंगारतो, आपल्याला एक आनंद देऊन जातो. मी आज 30 वर्षाच्या राजकारणामध्ये पहिला वेळ मी स्टँडिंगला होती, पण मी कधी स्टँडिंगचा एक उपाय घेतला नाही. कधी नगरसेविका 5 वर्ष होती, महिला बालकल्याण सभापती होती, आमदार एकदा झाली, आता 2 तुमच्या प्रेमाने तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलं, काम करायची संधी दिली. पैसे येतात पैसे जातात, पण एकदा तुमचं चारित्र्य आनंद झालं की ते परत मिळत नाही. जे बुंद से गई व हौस से कभी नहीं मिलती है, इसलिए मेरी बहनों को एक विनती है कि जो भी करना है अपने बलबूते पे करो, अपनी हिम्मत से, अपनी ताकत से, अपनी लगन से आप काम करो. इतना मैं आज के दिन कहना चाहती हूँ. आने वाली दिवाली है, दिवाली में हम सभी आपको बहुत बहुत बधाई देते हैं और सभी को शुभेच्छा देते हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र. और ऐसे ही हमारे जो भाई हैं उनके साथ में आप खड़े रहो.